इस्कॉनतर्फे आज शहरातील जीएस ग्राउंड येथून जगन्नाथ रथयात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे रथयात्रेचे चौथे वर्ष असून जे लोक जगन्नाथपुरी येथे रथयात्रेला जाऊ शकत नाही किंवा जगन्नाथांचं दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी शहरातच दर्शन उपलब्ध व्हावं याच उद्देशाने इस्कॉनतर्फे शहरातील जीएस ग्राउंड येथून आमदार सुरेश भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे व इस्कॉनचे ब्रिजलाल पौळ यांच्या उपस्थितीमध्ये हा रथ ओढून या रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील जीएस ग्राउंड येथून निघालेली ही रथयात्रा स्टेडियम चौक मार्गे जाऊन बालगंधर्व खुले नाट्यगृहामध्ये या रथयात्रेचा समारोप करण्यात आला. तर आज जशी जगन्नाथपुरीला रथयात्रा होती आणि लाखो भक्त जगन्नाथजीचा रथ ओढण्यासाठी दर्शन घेण्यासाठी जातात, त्याचप्रमाणे इस्कॉन संस्थेद्वारे जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ आहे त्याद्वारे जळगाव शहरात पण जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन केलेलं आहे. ही रथयात्रा जीएस ग्राउंडपासून सुरू होऊन सन बालगंधर्वला समापन होणार आहे. तिथे जगन्नाथ कथा होईल जे वृंदावरून ब्रजविलास प्रभू आले आहेत त्यांच्याद्वारे, आणि नंतर लहान भक्तांद्वारे नाटिका जगन्नाथ नाटिका सादर केली जाईल. जगन्नाथजींना छप्पन भोग दिला जाईल आणि सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. आज हा जगन्नाथ महाराजांच्या रथाच्या निमित्ताने मी सर्व भक्तगणांना शुभेच्छा देतो. आणि आज जगन्नाथाच्या रथाचा खरा मी रथ ओढत असताना आज स्वच्छतासुद्धा याची सुरुवात केली की स्वच्छतासुद्धा ठेवणं आणि मन आणि पृथ्वी स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक भक्ताचं काम आहे. हा संदेश देण्याचं जगन्नाथ महाराजांच्या महाराजांनी तर सर्व भक्तगणांनी तो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इस्कॉनच्या माध्यमातून आपला भारतीय संस्कृतीचा जो धर्मचा प्रचार आहे तो खरा आपल्या देशातच नाही पण विदेशातसुद्धा नेण्याचा आज ह्या माध्यमातून इस्कॉनच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. आणि देशी तर भारतातलेच नाही नागरिक तर मला वाटतं विदेशातसुद्धा नागरिक आपण या जगन्नाथाचे भक्त झाले मला वाटतं आपल्या भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही हिंदूने आम्ही म्हणतो हिंदू राष्ट्र भाव आणि हिंदू राष्ट्राचा प्रचार या पूर्ण विदेशातसुद्धा होतो आहे. मला वाटतं या गोष्टीचा आम्हाला सर्व भारतीयांना स्वाभिमान आहे. जय जगन्नाथ महाराज करण्यात येते. सर्वप्रथम जगन्नाथ रथयात्रेला उपस्थित सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आजचं युग हे कलियुग आहे आणि कलियुगात फक्त आपल्याला नामस्मरण परमेश्वराचं नामस्मरण जे आपल्याला तारू शकतं. खरोखर अर्थाने जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर परमेश्वराचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. संपूर्ण सृष्टी असो आपण असो एक ना एक दिवस आपण नष्ट होणार आहेत पण भक्ती ही आपल्याला जन्मोजन्मी कामात येत असते. म्हणून प्रत्येकाने भक्ती मार्गात राहून चांगले कर्म केले पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि आजचं भाग्य की आज आम्हाला या ठिकाणी जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं, त्या ठिकाणी सेवा करायला मिळाली.